Like, subscribe, and get notified. ही हीट वेव्ह लाईक सिच्युएशन जरी असली तरी तांत्रिक भाषेचं बघता आपल्याला हीट वेव्ह आपण याला म्हणू शकत नाही. तरी सुद्धा नागरिकांनी 11 ते 3 काळामध्ये सध्या बाहेर पडणं टाळणं, सोबत जास्त पाणी घेणं, रेग्युलर इंटरवलला पाणी घेणं, शेतातली जी काही कामं आहेत ती दुपारी सध्या टाळणं, वृद्धांनी सुद्धा लहान बालकांनी सुद्धा दुपारच्या वेळेत जाणं बाहेर नाही जायचं, आणि सोबत कोकोनट वॉटर किंवा आपली जी पेस वगैरे किंवा आंबील ह्यासारख्या गोष्टींचा जर सेवन वगैरे केला तर या याच्यामध्ये आपण याच्यापासून याच्या डिस्कम्फर्टपासून आपलं संरक्षण करू शकतो. पुढच्या 5 दिवस म्हणजे पुढच्या 7 दिवसाचा फोरकास्ट बघितलं तर हे तापमान सुद्धा याच तापमान म्हणजे 33 ते 34 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहू शकतं. आपण याचं मॉनिटरिंग करतो आहे तर आज आत्ता 37 डिग्री सेल्सिअस तापमानाला जाईल वगैरे अशा तरी मेट्रॉलॉजिकल सिच्युएशन अजून शक्यता वगैरे नाही आहे. पुढचे 7 दिवस तर हे तापमान 33-34 या रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे. Watch on Herald TV.